मी मुकेश मधुकरलाल धिवार, राहणार 709 स्वप्नसाकार सोसायटी, पद्मावती, सखारनगर, पुणे 1 मध्ये मी इतके वर्ष राहतो आहे. मी नुमयू शाळेतला विद्यार्थी आहे. नुमयू शाळा म्हणजे फक्त ब्राह्मणांची शाळा, त्याच्यामुळं माझे काही संबंध असतील ते अख्खे पुणे शहरात आहेत. पहिली गोष्ट, कारण मी 1991 10वी पास झालो. पण होतंय कसं की आज सागात गेल्या 75 वर्षात, म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून आज सागात काँग्रेस पक्षाकडे कुणी मागासवर्गीय तिकीट मागितलं नाही. कारण ते मागू शकत नव्हते, कारण त्यांची ती कुवत नव्हती. पण आज इंदिरा गांधींच्यामुळे, राजीव गांधींच्यामुळे, सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल, ह्यांच्यामुळं आमच्यासारखा एक कार्यकर्त्याला एक बळ मिळाले की जेणेकरून तुम्ही आमदारकी लढू शकता, खासदारकी लढू शकता, सरपंच लढू शकता, काही लढू शकता. त्याच्यामुळे मी एक विचार केला की जर आज सगळ्यात देश स्वतंत्र झाल्यापासून गेले 75 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पिकतं ते अख्ख्या देशात विकलं जातं, हा इतिहास आहे. म्हणजे मी सांगायची गरज नाही, प्रत्येकाला तो त्याचा अनुभव आहे. पण आज सगळ्यात कसं झालं की बाबा कुणी तिकीटच मागायला तयार नाही, कारण त्यांच्याकडं एक तर पैशाची कमतरता, कार्यकर्त्याची कमतरता, लोकांची जनसंख्या कमी, ह्या सगळ्या गोष्टीची अडचण येते ना. मग मी काय विचार केला की बाबा माझ्यासारखा एक छोट्याशा कार्यकर्त्याने आज गेले, मी पुणे शहराचा 10 वर्ष अनुसूचित जातीचा मी अध्यक्ष होतो, 5 वर्ष मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, सरचिटणीस होतो, गेले मी 27-28 वर्ष मी अनुसूचित जाती जमातीचा मी काम केलेलं आहे. आणि पुणे शहरामध्ये जेवढे 1-6 मतदारसंघ येतात आणि 2 थोडे थोडे डिवायडेड आहेत, तर ते येतात. ह्या सगळ्या संख्येमध्ये कमीत कमी 60-70% म्हणजे मी मिनिमम सांगतोय, ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ही सगळी लोक मागासवर्गीय आहेत. मग ती जर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं तिकीट मिळालं तर ही लोक काय विचार करतील की बाबा आपल्या कार्यकर्त्याला, मग तो बौद्ध समाजाचा म्हणजे माझ्या समाजाचा असेल, मातंग समाजाचा असेल, मेहतर समाजाचा असेल, कुठल्याही समाजाचा असेल, पण तो मागासवर्गीय असेल, तो काय विचार करेल की बाबा जर कार्यकर्ता आपला काँग्रेसचा मुकेश जीवासारखा जर देत असेल तर आपण प्रत्येकाने म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलं पाहिजे आणि काँग्रेसला यावेळेस निवडून आणलं पाहिजे. तुम्ही मला सांगा 50-52 रुपयाचा गॅस सिलेंडर आज 1200 रुपये झाला आहे, 55 रुपयाचं पेट्रोल आज 107-117 रुपये झाले, आणि आज 2 रुपयासाठी ह्यांनी एवढा मोठा उठमत लावला की आम्ही 2 रुपयाचं पेट्रोल डिझेल कमी केलं. आम्हाला सांगा तुम्ही वाढवताना 8 आणि 10 रुपयाने वाढवता आणि तुम्ही कमी करताना फक्त 2 रुपये वाढवता, म्हणजे हा कुठला न्याय जगायचं तर माणसाने कुठल्या पद्धतीत जगायचं. म्हणून मी काय विचार केला की माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निवडणूक, मला काय खासदार होण्यात मला इंटरेस्ट नाही आहे, मी खासदार व्हायलाच पाहिजे असं काही नाही, पण माझ्यासारख्या जर कार्यकर्त्याला जर काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं तर हा मेसेज पुण्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, भारतात सगळीकडे जाईल की बाबा काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊ शकतो आणि तो आता देतोय. म्हणजे राहुल गांधींची जी आता यात्रा चालू आहे, जी आता 4 महिन्यापूर्वी पण यात्रा चालू होती, त्याच्यामध्ये आणि आत्तामध्ये फरक आहे ना. त्यांना लोक मालक म्हणत होते, सोना म्हणत होते, अहो पण तो माणूस तसा आहे ना. आज त्यांनी देशासाठी काय काय केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे आय थिंक 1782 मध्ये त्यांनी पैसे विकले, घरं विकली, पण देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ह्या गोष्टी तुम्ही थोड्या विचारात घ्या आणि त्याच्यामुळं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर तिकीट मिळत असेल तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा विचार करावा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये देशामध्ये तुमचे जिथं नातेवाईक असेल, जिथे तुमचे ओळखीची लोक असतील, त्यांना फक्त सांगा की यावेळेस फक्त आपल्याला फक्त काँग्रेस पक्षाला मतदान करायचं आणि काँग्रेसला निवडून आणायचं आणि ह्या देशामध्ये काँग्रेसची सत्ता आपल्याला आणायची
एवढं सांगतो, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.